या आठवड्यात मराठी एंटरटेनमेंट विश्वात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या टॉप 10 न्यूज मधून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटला. दिवाळीच्या मुहूर्तावर हिरकणी आणि खारे बिस्किट हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतायत. दोन आठवडे होऊन सुद्धा या सिनेमांचा धुमाकूळ सुरूच आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी स्टारर विक्की वेलिंगकर या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा 6 डिसेंबरला रिलीज होईल. रिअल लाईफ मधील सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे क्यूट कपल लवकरच एका सिनेमात एकत्र दिसतील. एका ऑस्ट्रेलियन सिनेमात हे दोघंही झळकणार असून या सिनेमाच्या शूटिंगसाठी हे दोघं सुद्धा आता ऑस्ट्रेलियाला गेलेत. गेले अनेक दिवस सिनेसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे पुन्हा एकदा सिनेमामध्ये कमबॅक करते. उर्मिलानं नुकतंच नव्या प्रोजेक्टच्या शूटसाठी मेकअप करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. यावरून ती लवकरच स्क्रीनवर येणार हे स्पष्ट झालंय. अनन्य नाटकावर आधारित अनन्या या सिनेमात अभिनेत्री ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिका साकारेल अशी चर्चा सध्या रंगली आहे. दिग्दर्शक रवी जाधव या सिनेमाची निर्मिती करतायत. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फते शिकस्त या सिनेमातील रणी फडकती लाखो झेंडे हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. गोपाळ गोडसे यांनी लिहिलेलं गांधी हत्या आणि मी हे पुस्तक खूप गाजलं. सुयोग नाट्य संस्था याच पुस्तकावर गांधी हत्या आणि मी हे नवं नाटक रंगभूमीवर आणतीये. या नाटकातून अभिनेत्री रुपाली भोसले आणि सौरभ गोखले एकत्र काम करतील. चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित कापूस कोंड्याची गोष्ट हे नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं. या नाटकात अतुल परचुरे मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता प्रसाद ओक आणि प्रशांत दामले पहिल्यांदाच एकत्र नाटकात काम करतायत. तू म्हणशील तसं असं या नव्या नाटकाचं नाव आहे. हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने नुकतंच एक पारंपरिक आणि बोल्ड फोटोशूट केलं. या दोन्ही लुकमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत होती. तर ही होती या आठवड्याची मनोरंजन विश्वाची खबरबात. पण अशाच खास बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.